नमस्कार, जय शिवराय। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्लेदर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत। तर आज मित्रांनो आपण पुन्हा भेटत आहोत नवीन माहितीसहित, नवीन विषयासहित। तर आजचा जो आपला ट्रॅक आहे, सातारा जिल्ह्यामधील पेठेश्वर। पेठेश्वर या ठिकाणी असणारं सुंदर असं महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत। तर जात असताना आपल्याला लागणार असं सुंदर धरण। तर पेठेश्वर साताराजवळच्या काही निसर्गरम्य सुंदर ठिकाणांचा उल्लेख करावा, त्यामधीलच पेठेश्वराचा उल्लेखसुद्धा करावा लागेल। तर सातारा जिल्ह्यातून म्हणजे सातारा शहरातून 15 ते 16 किमी अंतरावर असणारं जो काचला आपण काचचं पठार पाहण्यासाठी जो जातो, तर जात असताना आपल्याला एक्यूचा धबधब्याचा जो बोर्ड लागतो बरोबर, म्हणजे डाव्या साईडचा जो रोड आहे तो कासला जातो आणि उजव्या साईडचा जो रोड आहे तो एक्यू धबधब्याशी जातो। तर त्याच ठिकाणी असणारे पेठरी नावाचं गाव जे आहे, या गावातच असं ऐतिहासिक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। ही समोर दिसणारी ही टेकडी आणि या भागामध्ये शिवलिंग आणि असं मोठं पठार आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतं। तर चला, पेठेश्वर यामध्ये या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आमची कन्या मनस्वी निसर्गाचा आनंद घेत असताना नेहमी आमच्या सोबत असते। कन्या आमची मनस्वी आणि आमची मिसेस सोबत आहेत, आमच्या मिसेस श्वेता भोई। तर साताराहून कासकडे जाताना पेठरी गावाच्या जवळच डाव्या हाताला एक छोटी आपल्याला टेकडी दिसते, ते म्हणजे पेठेश्वर। आणि पायथ्याला गाडी लावून पायऱ्यांनी वर जावं लागतं। सर्वसाधारण 15 ते 20 मिनटामध्ये हे चढण आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला समोर दिसतो असा भव्य असा डोंगररांगा, अद्भुत असा निसर्गाचं सान्निध्य कवच। तर साधारण वर 15 ते 20 मिनटानंतर म्हणजे जी चढण आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला 5 मिनटाच्या अंतरावर आपल्याला एक गुहा दिसते। ही गुहा सर्वसाधारण 30 फूट रुंद व 10 फूट उंच आणि 20 ते 25 फूट खोल इतकी आहे। ही समोर दिसणारं निसर्गाचं अद्भुत असं सातारामधील अद्भुत अशा डोंगररांगा अशा कवच दोन्ही बाजूला आपल्याला धरण आपल्याला पाहायला मिळतात। त्या संदर्भातही आपण थोडक्यात माहिती घेऊ। हे पहा, अशा सुंदर अशा पायऱ्या आहेत। फक्त जात असताना काळजी घ्यावी की या ठिकाणी घोणस भरपूर आहेत। जे पेठरी गावाजवळ जे हे पेठेश्वराचे जे मंदिर आहे, या गुहेमध्ये असं सुंदर असं महादेवाचं मंदिर पिंड आपल्याला पाहायला मिळते। गुहा आहे आणि याची साधारण उंची 30 फूट रुंद, 10 फूट उंच व 20 ते 25 फूट इतकं खोल आहे। असं अतिप्राचीन असं मंदिर साताराजवळ असणारं पेठरी या गावाजवळ असणारं पेठेश्वर। तर शिवलिंगाच्या बाजूला आपल्याला पाटीमंगल बाजूला काही विहिरी दिसतात, हे आपण बॅटरी पडून थोडंसं पाहत आहोत कारण या ठिकाणी कुलूप लावलेला आहे, त्यामुळे आतील भागास आपल्याला जाता येत नाही आणि अंतर्गत भागात सुद्धा पाणी साठा आहे। जिथं आपण बॅटरी पाडली तिथूनच काही अंतरावर। आणि हे पहा, असं वर चढून आल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार म्हणजे लोखंडी प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं। तर हेच पहा, सुंदर अशी गुहा आणि समोर असणारा सुंदर असा परिसर। मुख्य मंदिराच्या समोर पिंडीच्या समोर नंदीबाईन आणि समोर असणारं असं विहंगम असं दृश्य। हे पहा, निसर्गाचं अद्भुत कवच। दोन आपल्याला धरणे आपल्याला पाहायला मिळतात पेठेश्वरापासून, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला। तर या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की एक राजा या परिसरामध्ये विश्रांतीसाठी ठिकाण शोधत होता आणि शोधता शोधता त्याला ही गुहा दिसली व तो काही दिवस या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबला।
त्यानंतर एका राक्षसाने फार त्रास द्यायला त्याला सुरुवात केली। मग त्याने एक दिवस पेटून त्याला भस्म करून टाकले, म्हणून या ठिकाणाचे नाव पेटेश्वर असे पडले असे आपल्याला आपली माहिती मिळते। तर गुहेबाहेरचा जो परिसर आहे असा एकदम मनमोहून टाकणार आहे। तर आपण दोन धरणासंदर्भात उल्लेख केला की एक उरमोडी धरणाचा परिसर आहे आणि दुसरा सज्जनगड व पांगरी परिसरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। तर गुहेचा जो गुहेवरसुद्धा एक अतिशय सुंदर असं पठार आहे। फक्त पावसाळा किंवा त्यानंतर डिसेंबरनंतर जो हिरवा हिरवगार होत असतो, हिरवगाराचा डोंगररांग आपल्याला पाहायला मिळते। शक्यतो पावसाळ्यामध्ये येऊ नये, कारण इतकं थोडंसं भरपूर असा पाऊस या भागामध्ये असतो। तर हे जुने असे शिवपेठेश्वरची प्राचीन गुफा आणि मंदिर। तर आपल्याला जी उत्तरेकडील बाजूस कण्हेर धरण आपल्याला पाहायला मिळतं, तर डाव्या बाजूला जे होतो उरमोडी धरण, आणि दोन्हीकडचा हा निसर्गरम्य असा परिसर अशा छोट्या छोट्या गुहा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर गुहेसमोरच्या पायवाटेने आपण वरच्या बाजूलासुद्धा एक मोठी टेकडे आहे, वरून अतिशय सुंदर असं रमणीय परिसर आपल्याला पाहायला मिळतो। परंतु वेळाअभावी आपल्याला वर जाता आला नाही। तर वर जात असताना आपल्याला संगड पाणी घेऊन जावं, आणि जेवणासाठी आपल्याला पेटेगावामध्ये अशी हॉटेल आहेत किंवा जेवणाची व्यवस्था खालील बाजूस होऊ शकते, आणि सातारामधून या भागामध्ये एसटीची सोयसुद्धा आहे। तर चला आम्ही आता निघण्याच्या मार्गावर आहोत। तर जात असताना छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, सर्वसाधारण 15 ते 20 मिनटामध्ये आपण वर पोहोचतो। पेटेश्वराची प्राचीन गुफा, त्याच पद्धतीने सुंदर असणार असं महादेवाचं मंदिर, आणि समोर असणार असा निसर्गरम्य एका साईडला उरमोडी धरण, तर एका साईडला असणार कण्हेर धरण, असा सुंदर आणि अद्भुत असा नजारा। फक्त येत असताना काळजी घ्यावी, कारण पेटेश्वराचा जो भाग आहे, येत असताना मला 2 ते 3 गुण असा मला जात असताना आमच्या वाटेत आडव्या आल्या होत्या, म्हणजे बसल्या होत्या त्या पायऱ्यांच्यावर। त्यामुळं काळजी घ्यावी, इतकंच न सगळ्यांना नम्र विनंती आहे, कारण गुंतीचं प्रमाण जास्त आहे, इथं जास्त कोण येत नसल्यामुळं खूप शांतता आहे। तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की काळजी घ्यावी, आणि असं अद्भुत असं प्रेक्षणीय पेटेश्वराची प्राचीन गुफा। तर इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला कासचा जो रोड आहे, इथूनच कासला जावं लागतं। त्याच पद्धतीने सुप्रसिद्ध असणारं एकवी धबधबा असेल, नवरा नवरीचा डोंगर असेल, बामडोलीना सुद्धा ह्याच मार्गावर जावं लागतं। वजराईचा धबधबा असेल, वासोटा असेल, याच मार्गावर आपल्याला पुढे जावं लागतं। तर सातारापासून फक्त 15 ते 16 किमी अंतरावर असणारं जे पेटेगाव लागतं, या भागामध्ये असणारं पेटेश्वराचं सुंदर आणि असं प्राचीन मंदिर। तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा। संपूर्ण व्हिडिओ पाहिला याबद्दल आपला सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहे, ऋणी आहे। तर आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन माहितीसह, नवीन विषयासह। जय शिवराय।